श्रीगोंदा कर्जत उपविभागाचे पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांना गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या पथकानं काल दुपारपासून सुरू केलेल्या कारवाईमध्ये नामवंत गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील तब्बल 7 घरफोड्या तर 1 दरोड्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. यामध्ये त्यांनी श्रीगोंदा शहरातल्या हनुमाननगर, साईनगर, बनकरमळा, खेतमाळीस वस्ती तसेच लोणी व्यंकणात या गावांमध्ये 2 ठिकाणी, बेलवंडी कोठार कोळगाव या ठिकाणी घरफोड्या केल्या असून श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव कोकणगाव परिसरात तसेच पारनेर तालुक्यातल्या भाळवणी या ठिकाणी दरोडा टाकल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिसांनी अनिल पंडित भोसले वयवर्ष 35 राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा, शाहरुख अरफाज काळे वयवर्ष 25 राहणार रांजणगाव मजिद तालुका पारनेर, आदेश टुक्क्या भोसले वयवर्ष 30 राहणार राळेगण येरपाळ तालुका पारनेर, एक 14 वर्षीय अल्पवयीन रांजणगाव मजिद तालुका पारनेर, सचिन उर्फ म्हैसूर, अहिल्या पवार वयवर्ष 35 राहणार खडकी तालुका दौंड, विनोद सिद्धीकर चव्हाण वयवर्ष 20 राहणार गुंडेगाव तालुका नगर, परशा गौतम काळे वयवर्ष 30 राहणार देऊळगाव गलांडे तालुका श्रीगोंदा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर आरोपींकडून मिरचीची पूड, नायलॉनची दोरी, कोयता, गोलाकार लाकडी दांडके आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांचे अजून 3 सहकारी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या कारवाईमध्ये सापडलेल्या आरोपींकडून अजून काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बाजीराव पवार व त्यांच्या टीमने PSI श्री जाधव, API श्री कांबळे साहेब आणि आमच्या ऑफिसचे पोलीस कॉन्स्टेबल ढवळे या सर्वांनी अतिशय नियोजनबद्धरित्या दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली जी टीम होती त्या टीमची माहिती घेऊन त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या त्यांना दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक केलेली आहे. त्यांच्याकडं मिरचीपूर, दरोड्याचे जे साहित्य आहे, दोरी, त्याच्यानंतर रॉड वगैरे अशा सर्व साहित्यांशी सर्वांना 7 लोकांना अटक केलेली आहे आणि त्या लोकांपैकी बऱ्याच गुन्ह्याची त्यांनी कबुली दिलेली आहे. श्रीगोंदा परिसर, कर्जत, बेलवंडी या पोलीस स्टेशनच्या भागामध्ये त्यांनी चोऱ्या, घरफोड्या, दरोडे असे प्रकार केलेले आहेत आणि हे प्रकार आता आम्ही त्यांची पोलीस कस्टडी घेऊन व्यवस्थितरित्या सर्वांचा माल रिकवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही दरोड्याची तयारी करण्याचा 399 क्रमांक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास API श्री कांबळे हे करत आहेत. या सर्व घटनेमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा व ॲडिशनल SP श्री घनश्याम पाटील साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन झालेलं आहे. ज्या ज्यावेळी गुन्हा घडला त्या प्रत्येक वेळी त्यांनी गुन्ह्याला व्हिजिट केलेली आहे आणि आम्हाला योग्य सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे. हे अहमदनगर जिल्हा पोलीसचं अतिशय मोठं यश आहे आणि या सर्व यशाच्या पाठीमागं सर्व पोलीस दल आणि पोलीस कर्मचारी बांधव सर्वजण आहेत. हे टीम वर्क आहे आणि टीम वर्कचं यश आहे असं मी म्हणतो. आणि जनतेमध्ये ज्या चोऱ्या घरफोड्याविषयी जी दहशत आहे ती संपेल आणि त्यांचा जो गेलेला माल आहे तो आम्ही परत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. या मोठ्या कारवाईत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस सब इन्स्पेक्टर निलेश कांबळे, महावीर जाधव, सहायक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ, किरण बोराडे मुळे आदी पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा समावेश होता. या मोठ्या कारवाईमुळे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करत आहेत. श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या 7 आरोपी पकडलेले आहेत. त्यामध्ये आणखी 3 आरोपी फरारे आहेत. हे 7 आरोपी यशोदा हॉटेल मांडुळवाडी शिवारामध्ये आहे त्या ठिकाणी पकडलेले आहेत. या आरोपीच्याकडून श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या 1 जबरी चोरीचा आणि 8 घरफोडीचे गुन्हे त्यांनी कबूल केलेले आहेत. उर्वरित 3 आरोपी फरार आहेत. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. यामधील 1 आरोपी जो आहे तो विनोद सिद्धीकर चव्हाण हा लोणावळा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे मुक्याच्या गुन्ह्यामध्ये फरार आहे. त्यालाही या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. आरोपींनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन व्यतिरिक्त पारनेर, बेलवंडी, कर्जत आणि श्रीगोंदा शहर असे 12-13 गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.